दोडामार्ग तालुक्यात कसई केळीचे टेम ते घाटीवाडीकडे मावळणकरवाडी मार्गे जाणाऱ्या रस्त्यासाठी मावळणकरवाडी येथील तिलारी कालव्याजवळ ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तिलारीच्या कालव्याजवळून जाणारा रस्ता केळीचे टेम मावळणकरवाडी आणि घाटीवाडी या रस्त्याला जोडला जातो. मात्र त्याचं खडीकरण डांबरीकरण झालं नसल्यानं पावसाळ्यात विद्यार्थी आणि गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. मावळणकरवाडीतल्या ग्रामस्थांचे हाल होत असल्यानं त्यांनी हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे सुनील माळवणकर यांनी स्पष्ट केले. दोडामार्ग तिलारी मार्गाला छेदून कालवा गोव्याकडे जातो. या मार्गालगत कसई दोडामार्गची केळीचे टेम वाडी आहे. त्याच्यापुढे मावळणकरवाडी आणि तिथून पुढे कसई धाट वाडी आहे. या तिन्ही वाड्याजवळून कालवा वाहतो. केळीचे टेम इथून तो दोडामार्ग आई मार्गाला छेदून धातवाडीतून गोव्याकडे जातो. कालव्याला लागून मातीचा रस्ता आहे जो तिन्ही वाड्यांना जोडणारा जवळचा रस्ता आहे. कालवा आणि रस्त्यासाठी इथल्या गावकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्यात. त्यावेळी डांबरी रस्ता देण्याची ग्वाही तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली होती पण ती प्रत्यक्षात आली नाही. त्यानंतर नगराध्यक्ष संतोष नांचे, उपनगराध्यक्ष साक्षी कोरगावकर, नगरसेविका विनया मावळणकर आणि गावकऱ्यांनी फेब्रुवारी 2016 तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे कालवा रस्ता खडीकरण डांबरीकरण करून देण्याची मागणी केली. त्यांनी जून 2016 काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं पण ते पाळलं नाही. त्यामुळे मावळणकरवाडी इथं कालव्याशेजारीच ग्रामस्थ उपोषणाला बसलेत. आम्ही मावळणकरवाडीचे ग्रामस्थ आहोत. सर्वजण इथे उपोषणाला बसलेलो आहोत. आम्ही वारंवार कॅनलच्या विभागाला चराटे सावंतवाडे ते जाऊन खूप वेळा निवेदन दिलेले आहे तरी पण आमची दखल घेतलेली नाही. आमच्या शाळेतील मुलांना केळीचे टेम येथे शाळेत जाण्यासाठी पूर्ण चिखलातून जावं लागतं आणि ह्याची कोणीही दखल न घेतलेली नाही अजून. आणि जोपर्यंत इथे दखल घेत नाही, जोपर्यंत आमचं सांगितलेलं काम पूर्ण करत नाही रस्त्याचं, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. जर प्रसंगी आम्ही कॅनेलाचं पाणी अडवून त्या पाण्यात आम्ही आतमध्ये उडी मारून जलसमाधी पण घ्यायची तयारी आहेत. नेमकी मागणी म्हणजे आमचं रस्त्याचं म्हणजे शाळेत जाताना केळीचे टेम तू मावळणकरवाडी कसई गावटन ते धाडवाडी हा रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे. आम्हाला जोपर्यंत तो पूर्ण होत नाही खडीकरण डांबरीकरण तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागे घेणार नाही. सुनील मावळणकर, रामदास गवस, अभिजित देसाई, अभिनाथ देसाई, ज्ञानेश्वर नाईक, विनायक मावळणकर, संदीप कोरगावकर, रतन गवस, दीपक मावळणकर, विनया मावळणकर, संतोष परमेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती वैष्णवी रेडकर, नगरसेवक संतोष मावळणकर, चेतन चव्हाण, प्रमोद कोळेकर, रेश्मा कोरगावकर, लीना कुबल, उपमा गावडे, सुधीर पनवेलकर, लव मिरकर आदींनी त्यांना पाठिंबा दिलाय. संतोष मावळणकर यांनी तिलारीचे कार्यकारी अभियंता RR धाकतोडे यांच्याशी संपर्क साधून रस्त्याबाबत अहवाल आणि प्रस्ताव निधीसाठी वित्त राज्यमंत्री केसरकर यांच्याकडे पाठवावा असं सांगितलं. प्रभाकर धुरी, कोकण 9, दोडामार्ग.